निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगराच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळेपुढील मैदानातून इलेक्ट्रिक टॉवरच्या दिशेने चढत जावे. सध्या आपण निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि हा अभिषेक हा तुम्हाला माहिती देईल किल्ल्याची. चला देतो पुढं हनुमानगड. बंटी बंटी घरच्यांचा विचार घरच्यांचा विचार कर थोडा. आणि आज समोर जो आपण पाहतोय तो निमगिरी किल्ला. एका साईडला हनुमंतगड आणि एका साईडला निमगिरी आणि ह्याच्या मधोमध जाण्याची वाट जी आपण पाहताय समोर. हा बॅक साईडला माझ्या किल्ला साईडला. हा एक टप्पा झाला आहे. आता इकडून वरती जायचंय. थोडा हार्ड आहे आणि आम्ही जरा रूट चेंज केला आहे आमचा. एकदम रिस्की टप्पा आहे हा. तुम्ही बघू शकता आनंद खुश आहे रोड बघून. टप्पा आणि इथे चढायचं आहे आता. आणि आता या साईडने जी आता इकडे फोटोशूट चालू आहे. बंटी आराम करतो. अभिषेक गणेश शेख मारे नाव सांगा. आनंद निमगिरी चढून आपण आता वरती आलोय आणि आता पाहूया गडावरती काय काय आहे पाहण्यासारखे. हे आपण समोर पाहत आहेत ते हनुमंत गडाच्या पायऱ्या. निमगिरीवरती पोहोचलेलो आहे आणि हा माझ्या बॅक साईडला हनुमानगड. ह्या साईडनी पायऱ्या आहेत जाण्यासाठी इकडून. आणि या पाण्याच्या टाक्या. हा फोटोशूट चालू आहे. तर बंटी कसं वाटलं तुला किल्ल्यावरती येऊन? मस्त वाटला. प्रसाद तुला कष्ट करून हा पोरगा रडून पाडून दोन तास फाशीचं नाटक करून याला आज आमच्या बरोबर गळ्यात सोडण्यात आलेला आहे. आज येऊन तुझं तोंड दाखव. अरे आनंद कसं वाटलं किल्ल्यावरती येऊन पहिल्यांदा? मस्त किल्ल्यावर एक ट्रॅक्टर सौरभ शेटनी ट्रिप सक्सेसफुल केलेली आहे आमची. आणि ही एक पाण्याची टाकी. या साईडला एक पाण्याची टाकी आहे. म्हणजे टोटल एक दोन आणि तीन पाण्याच्या टाक्या आहेत गडावरती. अजून पुढे जाऊन असतील नसतील हे सांगता येत नाही. डेअरिंग बाज बंटी अभिषेकची डेअरिंग. आणि पडल्यावरती आणि थोडस पुढे आल्यावरती आपल्याला अजून एक टाकी पाहायला मिळेल.
थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळेल. मंदिर म्हणजे आतमध्ये एक शिवलिंग आहे मंदिराच्या. या अशा प्रकारे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळेल. थोड्या अंतरावर पुढं आल्यानंतर अजून दोन टाक्या पाहायला मिळतील आपल्याला. बॅक साईडला मंदिर दोन असून कुठे आणि साप साप दिसलेला आहे आम्हाला पाण्यात. थोडंसं पुढं आल्यानंतर अजून तीन पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतील. पण नक्की ह्या पाण्याच्या टाक्या आहेत की दुसरं काही हे काही सांगता येत नाही. आणि या साईडला आपल्याला पाहायला मिळेल ते जुने बांधकाम. जुने बांधकाम म्हणजे जुने मंदिरं वगैरे काय असतील ते, कारण या ठिकाणी फक्त अवशेष पडलेले दिसतील आपल्याला, त्यामुळं काही जास्त सांगता येत नाही. आपण करू शकतो ते फक्त अंदाजा लावू शकतो. आणि समोर जे पाहत आहात आपण ते आहे माणिक डोह डॅम. आणि हा डेअरिंग बाज बंटी आमचा, पॅन्ट डोक्यात घातली आहे त्यांनी. पुढं चालत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ते आहे धान्य कोठार. गड उतरून खाली आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि व्हिडिओ शूट करायला काही जमला नाही येताना, मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे.